हमें उतरी जाऊ दे सविस्तर रात मध्ये ज्या ज्या साईटला आता हे वॅक्सिनेशन सुरू होणार आहे त्या ह्या स्टोरमधून ते वॅक्सिन जाणार आहे. आता आपले जे आहे 19 ठिकाणी जो साईट आहे तर 5 जे साईट आहे ते महानगरपालिकेतले आणि 14 जे आहे ते ग्रामीण भागात. आपल्या ह्या 14 साईटचे कोल्ड चेन पॉईंट्स आपल्याला माहिती आहेत. आता इथून जाताना गाडीमध्ये त्याच डिग्रीमध्ये कोल्ड चेन मेंटेन करून ही जी लस आहे त्या 14 ठिकाणी 19 ठिकाणी आपण हे देणार आहोत. कुठल्या कुठल्या कंपनीची आहे सिरम? ही कोविशिल्ड वॅक्सिन आहे. सिरम इन्स्टिट्यूटचं जे आहे ती वॅक्सिन आपल्याला प्राप्त झालेली आहे. पहिल्या केसमध्ये किती जणांना देणार आहे? आपल्याकडे जवळजवळ 28,000 हेल्थ वर्कर्स आहेत जे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटचे आहेत. ते ऑलरेडी आपण एनरोल केलेलं आहे. त्या सगळ्यांना आपण आता वॅक्सिनेशन देणार. भविष्यकाल कसं आहे आपलं? प्रत्येक ठिकाणी प्रत्येक साईटला 5 लोकांची टीम राहणार आहे. प्रत्येक साईटला आपण आयडेंटिफाय केलेलं आहे. ह्या टीमच्या व्यतिरिक्त तिथे जे दवाखान्यात काम करणारे जे कर्मचारी असतील ते पण तिथे आहे. जवळजवळ आता हे जर 19 जर आपण साईट्स जर पकडली तर 90 लोकांची जी काही टीम रिक्वायरमेंट आहे ते ऑलरेडी डिप्लॉईड आहे. याचं वितरण कसं राहणार आहे? म्हणजे 16 तारखेला प्रत्यक्ष ज्यावेळी लसीकरणाला सुरुवात होईल त्यावेळी कसं नियोजन असेल? आपण कोल्ड चेन पॉईंट्स आपले फिक्स्ड आहे आणि त्याप्रमाणे आपल्याकडे वाहतूक पण आहे. त्या वाहतुकीमध्ये कोल्ड चेन पॉईंटचं लक्षात घेऊन आपण जे काय त्याला रिक्वायरमेंट आहे कोल्ड बॉक्सेस त्या कोल्ड बॉक्सेसमध्ये त्या टेम्परेचरमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. ही लस पुण्यावरून म्हणजे कुठून आली? म्हणजे पुण्यावरून पुण्याला आपला सेंट्रल स्टोअर आहे आरोग्य विभागाचा. तिथे कंपनीकडून रिसीव झाल्यानंतर तिथून पूर्ण महाराष्ट्रात वितरित केलं जातं. आपण सोलापूरला पुण्याहून घेऊ यानंतर सुद्धा आणणार आहेत लस? हो आणणार. जसं आता आपल्या पहिल्या ह्याच्यामध्ये हेल्थ वर्कर्स घेतलेले आहेत पहिल्या राऊंडमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये म्हणून. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण फ्रंटलाईन वर्कर्स घेणार आहोत. त्याच्यामध्ये जसे रजिस्ट्रेशन्स होतील जेवढी संख्या येईल तेवढे डोसेस आपल्याला गव्हर्नमेंट द्यायला हवे. आणि सततची प्रक्रिया आहे. जसे सेशन्स येतील तसं प्रोग्राम्स येतील आपल्याला लस मिळत जाणार आहे. थँक्यू सर. बॉक्सेस नसते हे करा सर. सर.